आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। प्लांट अँड ॲनिमल वेलफेअर सोसायटी अर्थात पॉज ही प्राणीमित्र संस्था गेल्या 20 वर्षापासून प्राणी पक्ष्यांच्या पुनर्वसनाचे काम करीत आहे। गेल्या 20 वर्षात संस्थेने सुमारे 36,000 वन्यजीवांचे प्राण वाचवले आहेत। 2 ऑक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह पाळला जातो। या वन्यजीव सप्ताहानिमित्त पॉजची कामगिरी ही उल्लेखनीय ठरली आहे। काही पाळीव प्राण्यांना आपण अतिशय चांगले वागवतो, तर रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या मुक्या प्राण्यांना दिवसभरात खायलाही मिळत नाही। कधी भुकेमुळे, कधी अपघातामुळे, कधी गंभीर आजार जडल्यामुळे, तर कधी काही जणांकडून मिळालेल्या क्रूर वागणुकीमुळे या मुक्या प्राण्यांचे अक्षरशः हाल होतात। अशा भटक्या प्राण्यांसाठी काही नागरिक संस्था ह्या कार्यरत आहे। अशीच एक संस्था म्हणजे पॉज। जागतिक प्राणी दिवसाच्या निमित्त मुक्या भटक्या प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या पॉज या संस्थेने तब्बल 20 वर्षे केलेल्या कार्याचा आढावा घेतला आहे। कुठे विहिरीत मांजर पडले आहे, रस्त्यावर कुत्रा जखमी पडला आहे, कुठे घोरपड आढळून आली आहे, तर कुठे पक्षाच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला आहे, मोर जखमी झाला आहे, या विविध प्रकरणात संस्थेला कॉल येतो। संस्थेच्या कार्यकर्त्यांनी 20 वर्षात सुमारे 36,000 वन्यजीवांना जीवदान दिले आहे। त्यामध्ये साप, पक्षी, माकडे, कोल्हे, कासवे अशा विविध प्रजातीतील सरपटणारे प्राणी, ज्यात घोरपड, सरडे, खारुताई, वटवागुळे, विंचू यांची सुटका केली आहे। ते जखमी असतील तर त्यांच्यावर उपचार देखील केले आहेत। 2001 मध्ये आम्ही आमची संस्था पॉज नावाची रजिस्टर केली आणि त्या संस्थेतर्फे आम्ही रस्त्यावरच्या जखमी पशुपक्ष्यांना मदत करण्याचं काम करतो, हे मेन उद्दिष्ट आहे। आणि जे शहरी वाईल्डलाईफ किंवा वन्यजीव आहेत, शहरी वन्यजीव, त्यांच्या पुनर्वसनाचेही काम आम्ही करतो। त्यामुळे ही संस्था आता यावर्षी 20व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि गेल्या 20 वर्षामध्ये आमच्या संस्थेने सुमारे 36,000 वर प्राण्यांना, रस्त्याच्या प्राण्यांना उपचार आणि जीवनदान दिलेलं आहे आणि विविध भागामध्ये जाऊन त्यांचं ॲडॉप्शनला देणं, संगोपनासाठी देणं, त्यांना वाचवणं, त्यांना औषधोपचार करणं, शिवाय त्यांना वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण करण्याचं काम ही संस्था गेली 20 वर्ष अविरत करत आहे। संदेश असा देईल, वर्ल्ड ॲनिमल डे आज आहे, तर 4 ऑक्टोबर, तर त्या दिवशी असा संदेश देऊ शकतो की हे जे प्राणी, पशुपक्षी आणि वनस्पती, झाडे सर्व आहे, हे एक निसर्गाचा भाग आहेत आणि त्यांना आपल्या बरोबर जगा आणि जगू द्या। पॉज या संस्थेचे मुरबाड येथे प्राणी उपचारासाठी रुग्णालय आहे, तसेच त्याकरता एक रुग्णवाहिका देखील आहे। वन्यजीव टिकले तर अन्न साखळी अबाधित राहील, याकडे संस्थेचे प्रमुख निलेश भनगे यांनी लक्ष वेधले आहे। अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।